नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात परतीच्या पावसाची हजेरी. या भागात मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यंदा संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले. अनेक ठिकाणी पूरक पाऊस झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसातही राज्यात तुरळक पाऊस सुरू आहे, पण आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वेदर अलर्ट, हेवी रेन इन द ऑल ओव्हर महाराष्ट्र वेदर रिपोर्ट. मान्सूनने पश्चिम राजस्थानकडे सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. व मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे व लवकरच महाराष्ट्रातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे, अशी माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्यामुळे या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला, त्यामुळे पावसाची शक्यता आहे व डोंगराळ पट्ट्यातही पावसात सरी कोसळण्यात आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरं तर राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मंगळवार देखील राज्यात अनेक भागात पाऊस सुरू होता, यामुळे काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाची उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पिकाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याने सगळा शेतमाल हा कोरड्या जागी ठेवून त्याला झाकून ठेवावे, जेणेकरून धान्याचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, बघा सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, राज्यात परतीच्या पावसाची हजेरी. या भागात मध्यम ते स्वरूपाचा पाऊस सांगितला आहे व त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.